नमो आदेश नाथ संप्रदाय या संस्कृती जोपासणाऱ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत। भारतासारख्या पवित्र भूमीवर नाथ अवतरले आणि मुमुक्षांच्या जीवनामध्ये अध्यात्माची अखंड ज्योत जागृत केली, जी अनादि काळापर्यंत दिव्य तेजाने या विश्वाला दैदिप्यमान करत राहील। नवनाथांद्वारे रचलेले अति दुर्मिळ ग्रंथ आणि त्या ग्रंथामधील विशेष गोपनीय रहस्य, त्यासोबत नाथांनी केलेल्या अलौकिक आध्यात्मिक साधना याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिली जाणार आहे। या ईश्वरीय कार्यामध्ये आपण सहभागी होण्यासाठी आत्ताच आपल्या नाथ संप्रदाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण सर्वच नाथांना पूजतो, त्यांची भक्ती करतो, पण आपल्यापैकी किती जणांना नाथांची वास्तविकता किंवा नाथ कोण आहेत, नाथांची उत्पत्ती कशी झाली हे माहीत आहे, जे की आज आपण पाहणार आहोत। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाप्रमाणे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये नवनारायणांचे संवाद निमिराजेशी झाले। ते नवनारायण ऋषभदेवांच्या 100 पुत्रापैकी 9 जण, हे 9 जण भागवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत। भगवान द्वारकाधीशांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून कविनारायणाने मच्छिंद्रनाथ, हरिनारायणाने गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायणाने जालंधरनाथ, प्रबुद्ध नारायणाने काणिफनाथ, पिपलिया नारायणाने चरपटनाथ आणि अविरहोत्र नारायणाने नागनाथ, तसेच द्रुमिल नारायणाने भर्तरीनाथ, चमस नारायणाने रेवणनाथ व करभंजन नारायणाने गहिनीनाथ, अशी नवनारायणाने कलियुगामध्ये नवनाथ म्हणून अवतार कार्य करण्यासाठी अवतार धारण केले आहेत। हा नवनाथांचा संप्रदाय श्री द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून श्री गुरु दत्तात्रेय आणि आदिनाथ महादेव यांच्यापासून प्रवृत्त झाला असून आजही या संप्रदायामध्ये अनेक दिव्य आणि तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते। ही सिद्ध परंपरा, ही नाथ परंपरा आदि अनादि काळापासून सुरू आहे। ही ईश्वरीय परंपरा घराघरात पोहोचवण्यासाठी आणि नाथांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपला सहभाग नोंदवा, या चॅनलला सबस्क्राईब करू। नमो आदेश, नाथ आपल्यावर कृपा करू।